यश अपयश सगळ्यांच्याच वाटेला येतं, पण त्यातून जो भरारी घेतो ना तोच खरा सुपरस्टार होतो. दादांनी जेव्हा सिनेमात अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अपयश आलं. त्या अपयशाने ते खचून गेले. हे क्षेत्र सोडून छोटंसं हॉटेल सुरू करण्याच्या विचारात होते, पण भालजी पेंढारकरांनी त्यांना सांगितलं की अपयश विसरून जा आणि इथून पुढे तुझी जी खासियत आहे ना त्याच भूमिका कर. आजपासून प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी तुझी. आणि मग खऱ्या अर्थाने दादांचा प्रवास सुरू झाला. दादांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट पडद्यावर आला, ज्याचं नाव होतं सोंगाड्या. अफलातून कथानक, कमाल अभिनय आणि लाजवाब गाणी. याच सोंगाड्या चित्रपटातील आपल्या सगळ्यांचंच फेवरेट गाणं इथे सादर करण्यासाठी येत आहेत अर्चना आणि राहुल. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. माळ्या चमळ मध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी. माळ्या चमळ मध्ये कोण ग उभी, राखण करते मीरावजी. हे माळ्या चमळ मध्ये कोण ग उभी, राखण. कोमटी तू देखणी, फुसका बांधा ठसला मनी. नार कोमटी तू देखणी, फुसका बांधा ठसला मनी. फुलदाणी जीव माझा साजणी, गजडला तुझ्यावरी. फुलदाणी जीव माझा साजणी, गजडला तुझ्यावरी. विचारे कसा वाटला परफॉर्मन्स? नक्कीच क्या बात है राहुल, काय मी तुला पहिल्यांदाच असं नाचताना बघितलं रे. जी मुझे भी बहुत डर था उस बात का. नाही नाही मजा आली मस्त. मला कायम असं वाटतं कधी कुठे केव्हा माहिती नाही, पण तू आणि स्वानंदी या दोघींच्या आवाजात काहीतरी करायची इच्छा होते कॉम्पोजर म्हणून. असं तुमच्या काहीतरी आवाजात एक काहीतरी असं आहे की ते खुणा होतं की यांच्या आवाजात काहीतरी झालं पाहिजे, इतका तुझा छान व्हॉइस आहे. आणि मजा आली मला त्या लिरिकली याच्यातलं ते जे अंगळीला बसले माझं मलाचं येतं आहे हसू गवली लाईन आहे ना, ती मला लिरिकली इतकी आवडते की त्या वयाचं इतकं अप्रतिम वर्णन आहे. मला आठवलं मी एकदा कॉलेजमध्ये असताना शांताबाई शेळकेंची गप्पा मारताना त्यांना अचानक काहीतरी आठवलं आणि मला म्हणलं एक माझं काम आहे तुझ्याकडे, जवानी का आलम बडा बेखबर है, दुपट्टे का पल्लू किधर का किधर है, हे गाणं कोणाचं आहे मला जरा सांग. तर मी म्हटलं का नाही मला अभिनंदन करायचं आहे. त्या वयाचं इतकं सुंदर वर्णन फार कमी शब्दात इतकं छान करता येतं की
बड़ा बेखबर है असं असं वय असतं की कळतच नाही आपण मोठे होतोय ते. वयात येणं हे स्वतःला जाणवतच नसतं, ते समोरच्याला दिसतं. दुपट्टे का पल्लू किधर का किधर आहे तितकीच सुंदर लाईन ह्या गाण्यामध्ये पण होती. मस्त. हे आत्ता गाणं ऐकलं ना मी तर मला एक खूप छान किस्सा आठवला. मोहिंजोदारो या फिल्मसाठी मी रेमनजींकडे रेकॉर्डिंगला गेले होते आणि तिथे गेल्यावर इतका सुखद धक्का मला मिळाला, कारण ते त्यांच्या लॅपटॉपवरती दादा कोंडकेंची गाणी ऐकत होते आणि त्यातलं हे गाणं होतं. स्वतः रेहमानजी त्यांची गाणी ऐकत होते आणि ते मला विचारत होते की हे फ्रॉम विच फिल्म इज दिस, आणि त्यांच्याबद्दल विचारत होते. तो एक असा अभिमानाचा क्षण होता माझ्यासाठी. आणि ते म्हणलं की व्हॉट अन इनक्रेडिबल आर्टिस्ट ही इज. आणि मला असं तेव्हा वाटलं की हो आमच्या महाराष्ट्राचे आहेत. तर तो जो काही क्षण होता ना तो आत्ता मला आठवला अक्षरशः. आणि काय बोलणार अर्चना, खूप छान झालं गाणं. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.